वरून अगदी कुरकुरीत आतून अगदी सॉफ्ट असा आज आपण झटपट असा नाश्ता बनवणार आहे सगळ्यात अगोदर मी इथे एका मिक्सिंग बाऊलमध्ये एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा ओवा घालून घेणार आहे सोबतच यामध्ये पाव चमचा मीठ घालून घेणार आहे आता हे सर्व सुके जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून आपण याची कणिक मळून घेणार आहे तर जशी चपातीला आपण कणिक मळतो अगदी त्या प्रकारेच आपण याची कणिक मळून घेणार आहे तर बघू शकता कणिक आपली मळून तयार झालेली आहे हा नाश्ता अजून हेल्दी करण्यासाठी मी इथे दोन अंडी घेतलेली आहेत आता ही दोन्ही अंडी मी एका मिक्सिंग बाऊलमध्ये फोडून घेणार आहे आता यामध्ये पाव चमचा हळद घालून घ्यायची सोबतच अर्धा चमचा धने पावडर घालून घेणार आहे आता यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे तर तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आता यामध्ये आपण काही भाज्या घालून घेणार आहे तर मी इथे एक मीडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे तो घालून घेणार आहे सोबतच एक मीडियम साईजचा टोमॅटो कट करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा सोबतच यामध्ये कट केलेली थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता या पिठामधील एक छोटासा गोळा आपण काढून घेणार आहे आणि हा गोळा व्यवस्थित मळून घ्यायचा आणि थोडंसं या गोळ्याला चपट करून घेणार आहे आता सुक्या पिठामध्ये बुडवून आपण याची एक चपाती लाटून घेणार आहे तर अगदी नेहमीप्रमाणे जशी आपण चपाती करतो अगदी त्याप्रमाणे याची चपाती लाटून घ्यायची तर बघू शकता अतिशय पातळ अशी चपाती मी लाटून घेतलेली आहे आता या चपातीवरती आपण तयार केलेलं अंड्याचं मिश्रण त्यातील दोन चमचे मिश्रण या चपातीवरती घालून घेणार आहे तर अतिशय हेल्दी असा हा नाश्ता आहे तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता किंवा सकाळच्या वेळेत काही का वेगळं खावंसं वाटत असेल रोज रोज तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारचा वेगळा नाश्ता तुम्ही बनवून खाऊ शकता तर आता आपण याच्या पूर्ण साईड सील करून घेणार आहे तर व्हिडिओमध्ये मी जसं आहे अगदी त्याप्रमाणे याच्या पूर्ण साईड आपण सील करून घेणार आहे म्हणजे जेव्हा आपण हे पॉकेट फ्राय करू तेव्हा त्यातील बॅटर बाहेर निघणार नाही तर अशा प्रकारे बघू शकता मी चारही बाजू व्यवस्थित सील करून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे आपलं अंड्याचं पॉकेट बनवून तयार झालेलं आहे आता मी हे भाजून घेणार आहे दुसरीकडे गॅसवरती मी एक तवा गरम करत ठेवलेला आहे तवादेखील गरम झालेला आहे आता यावरती एक चमचा तेल घालून घेणार आहे आणि हे तेल देखील एका ब्रशच्या मदतीने पसरवून घेणार आहे आता तव्यावरती अंड्याचं पॉकेट ठेवून देणार आहे आणि अगदी लो फ्लेम वरती आपण हे अंड्याचं पॉकेट भाजून घेणार आहे एका बाजूने अंड्याचं पॉकेट व्यवस्थित फ्राय झालेलं आहे आता आपण हे पलटी करून घेणार आहे आणि दुसरी ही बाजू व्यवस्थित शेकून घेणार आहे आता याच्या आपण साईडच्या कडा देखील व्यवस्थित शेकून घेणार आहे तर चारही कडा व्यवस्थित शेकून घ्यायच्या जेणेकरून हे पॉकेट खाताना खूप छान लागतं तर बघू शकता अशा प्रकारे आपलं अंड्याचं पॉकेट बनवून तयार झालेलं आहे तर बघू शकता अतिशय झटपट आणि हेल्दी असा आपला हा नाश्ता बनवून तयार झालेला आहे तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद